टिक आणि बॅक्टेरियो सिडल अशा प्रकारे दोन प्रकारे अँटीबायोटिक्स असतात इथे तुमचं अँटीबायोटिक संपलेला बेटा त्याच्यानंतर आपण बघणार आहोत अँटीसेप्टिक अँटीसेप्टिक म्हणजे काय तर बेटा अँटीसेप्टिक ही जी ड्रग्ज आहे तुम्हाला माहिती आहे की ही हीसुद्धा अँटीमायक्रोबियल ड्रग्जच्याच टाईपमध्ये येतं परंतु तुम्ही याला आपल्या आप बॉडीवर अप्लाय करू शकता बरोबर आहे हे तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेट नाही करायचं असते म्हणजे ओरली ॲडमिनिस्ट्रेट नाही करायचं आहे हे तुम्हाला आपल्या लिव्हिंग सेल्सवर लिविंग टिश्यूवर तुम्ही अप्लाय करू शकता जसं तुम्ही हँड सॅनिटायझर घेता बरोबर आहे आता कोरोना सुरू आहे है, तुम्ही हँड सॅनिटायझरने आपले हँड वॉश करता तर ते अँटीसेप्टिक आहे ते काय करतात व्हायरसला किंवा बॅक्टेरियाला आता वायरसला किल तर करता येत नाही पण त्याला न्यूट्रलाईज करता येतं तर बरोबर आहे तर व्हायरसला न्यूट्रलाइज करतात किंवा बॅक्टेरियाला किल करतात तर त्याला आपण अँटीसेप्टिक म्हणतो तुमचं हँड सॅनिटायझर हे अँटीसेप्टिक आहे किंवा तुमचं लाईफ बाय सॉबन हे अँटीसेप्टिक आहे तुमचं डेटॉल आहे ना हे अँटीसेप्टिक आहे ते तुम्ही तुमच्या बॉडीवर अप्लाय करू शकतात त्याच्याने काय होतं मग एक तर मायक्रोऑर्गॅनची ग्रोथ काय होते थांबून जाते किंवा त्याला किल करता येतात अँटीसेप्टिक जनरली बॅक्टेरिया सिडल असतात म्हणजे मारणारी म्हणजे बॅक्टेरियाला मारणारी बरोबर आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लास बघणार आहोत अँटी मायक्रोबियल ड्रग्सचा तो आहे डिसइन्फेक्टंट बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे घरी आता पावसाळा सुरू झाला तर माश्या येतात तर माश्याने आल्या पाहिजे म्हणून घरचे जे लेडीज आहेत त्या काय करतात फिनॉल नाही फरशी काय करतात पुसतात तर फिनॉल हे काय आहे डिसइन्फेक्टंट आहेत तर ते आपण आपल्या बॉडीवर अप्लाय नाही करू शकत बरोबर आहे परंतु त्यांना आपण जे नॉन लिव्हिंग थिंग्ज आहेत थी। फिनॉल किंवा मग तुम्हाला माहिती आहे ग्लास वॉश करायसाठी तुम्ही परत आ, एक अँटी यूज करता बरोबर आहे तर हे सगळे डिसइन्फेक्टंटचे प्रकार आहेत जे तुम्ही नॉन लिव्हिंग थिंग्जवर अप्लाय करता आपल्या लिव्हिंग थिंग्जवर आपण ते अप्लाय करू शकत नाही बरोबर आहे त्याला आपण काय म्हणतो डिसइन्फेक्टंट म्हणतो तर अँटी मायक्रोबियल ड्रग्जचे तीन क्लासिफिकेशन आपण बघितलेले आहे क्लास अँटीबायोटिक्स अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट बरोबर आहे काही डिसइन्फेक्टंट असे आहेत की जे आपण अँटीसेप्टिक म्हणून पण घेऊ शकतो त्याच्या कॉन्सन्ट्रेशन कमी करून बरोबर आहे जसं फिनॉल आपण फिनॉलचं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं तर ते आपण अँटीसेप्टिक म्हणून पण वापरू शकतो ना? तो प्रकारे, है ना तर अशाप्रकारे किंवा अँटीसेप्टिकमध्ये तुम्हाला माहिती आहे डेटॉल तुम्ही वापरता तर तो, तो क्लोरोझायलेनॉलचा काय आहे टर्पिनॉल आणि क्लोरो टर्पिनिल आणि क्लोरोझायलेनॉलचं काय आहे मिक्सर आहे डेटॉल तर तेही तुम्हाला माहिती आहे ते अँटीसेप्टिकमध्येच येत असतं तर प्रकारे आजचा आपण जे टॉपिकमध्ये जे पॉईंट कवर केलेले आहे ते तीन पॉईंट कवर केलेले आहे एक आहे ॲ ॲनालजेसिक ड्रग्स त्याच्यानंतर ट्रान्क्युलायजर्स ट्रान्क्युलायजर्स आणि तिसरा टाईप्स ऑफ ड्रग्ज आपण बघितला अँटीबायोटिक्स म्हणजे अँटी मायक्रोबियल ड्रग्ज अँटी मायक्रोबियल ड्रग्ज बरोबर आहे आता आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये आपण बघणार आहोत की नेक्स्ट जे टॉपिक राहणार आहे आपल्याला तो अँ अँटीऑक्सिडंट बरोबर आहे अँटीऑक्सिडंट राहणार आहे अँटी फर्टिलिटी ड्रग्ज राहणार आहेत त्याच्यानंतर परत आपण त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आर्टिफिशियल स्वीटनिंग एजंट आणि फूड प्रिझर्वेटिव्ह तर तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो टॉपिक कवर करणार आहे तर आजचा जो टॉपिक आहे तो आपण इथपर्यंत पूर्ण बघितलेला आहे ठीक आहे okay. ओके